काजे ही बारकी पोर आहेत, त्यांचा वाईट संस्कार होता नाहीतर त्यांचा आई बाप किती गुणाचा आहे ते माहित आहे मला. आता जर का कोणी कालवा केला ना तर बदलूनच काढले एकेकाला. अरे काय चाललंय, किती गोंधळ घालताय तुम्ही हा. अरे का विनाकारण आजीला त्रास देताय, तुम्हाला शांत बसा म्हणलेलं कळत नाही का, शांत बसा. बघ की अग, जरा गप असं म्हणलं तर जास्तच बोंबालत्यात. तू जरा चांगलं बदलून काढ ह्या कार्टेसनी. आजी अगं, लहान मुलांना मारायचं नसतं, त्यांच्यावरती वाईट संस्कार होतात, त्यांना प्रेमाने समजून सांगायचं. त्यांना नीट समजून सांगितलं ना की बरोबर सगळं ऐकतात. बघ ही पोरं कसले ऐकतात, हलवण्याच्या पोटाला जन्माला आले की कार्टी. त्या कंपाऊंडरची सावली पडल्या का वागतात. त्या कंपाऊंडर वरनं आठवलं, जर मला बोलायचंय तुझ्याशी, जर तिकडे चल बघू. मुलांना पुस्तक काढ आणि धडा वाचत बसा, आणि अजिबात दंगा करायचा नाही, मी इथेच आहे. पूर्ण एपिसोड पहा सी फाईव्ह वर. मम्मी मला आज लय कंटाळा आलाय, कल करते. इकडे दी हा, काय चाललंय ग तुझं, किती आळशी झालीस. उद्या लगीन झालं, सासूला आशीष म्हणणार आहे उद्या करते म्हणून. जा झाडू मार, जा जा. मंगलताई ती उद्याच झाडून काढेल, म्हणजे आज तिला महत्वाचं काम आहे. काय झालं डॉक्टर, दवाखान्यातलं काम आहे का. नाही नाही मंगलताई, दवाखान्यात काही काम नाहीये, डिम्पल सिनेमा बघायला जाणार आहे. क्या सच में? हो सच में. नाही नको डॉक्टर, ती एकटी कुठं जाणार नाही. एकदा पाठवलं तेवढं बास आहे, आता काय माहिती तिला कुठं पाठवणार नाही. नाही मंगलताई, ती एकटीच जाणार नाहीये, तुम्हा सगळ्यांना सोबत घेऊन जाणार आहे. म्हणजे तुम्ही सगळे सिनेमा बघायला जाणार आहात, मी ऑलरेडी तिकीट बुक केले. काय आपण पिक्चर बघायला जायचं वय दिदे, मग मी तिकडे गॉगल घालू का ग. टोनिया गॉगल लावायला काय, तू लग्नात चाललाय का, आणि पिक्चर बघताना कधी गॉगल घालत नाही, येड कुठलं. डिंपे माझी तिकीट आणलेत का बघ, नाहीतर एकाला बी जाऊन द्यायची नाही मी. आजी अहो तुम्हाला तर दिसत नाही ना, मग तुम्ही कसं बघणार. तू नको माझी काळजी करूस, माझ मी बघीन कसा सिनेमा बघायचा ते, ज्या त्याला गाडव वाजायला. हो आजी तुमचंही तिकीट काढलंय. डिम्पल मंगलताई बाबूदादा टोण्या यांना कधीच बाहेर जाता येत नाही, तेवढंच वाड्याचे बाहेर पडते, घेऊन जा. डॉक्टर किती विचार करतात आमच्या सगळ्यांचा, आणि मी काय विचार करत होती त्यांच्याबद्दल, चुकलंच माझ. मंगलताई कसला विचार करताय. काय नाही, आपण डॉक्टर किती करताय आमच्यासाठी, हा काही कारण नसताना एवढा खर्च करताय आमच्यावर. बरोबर आहे मम्मीच, कारण नसताना डॉक्टर कधीच कोणासाठी काय करत नाही, हे असं आम्हाला सगळ्यांनी पिक्चरला पाठवण्यामाग नक्कीच ह्यांचा काहीतरी प्लॅन आहे. नाही मला नाही जायचं पिक्चर बघायला. का ग काय झालं, मगापासून तरी एवढी हरकली होती आणि आता काय झालं, आणि घरात एकटी बसून काय करणार आहेस. मी एकटी कुठं आहे, डॉक्टर बी असतील की इथं. अगं ते कसं असतील, ते बी येतील ना आपल्या संघ पिक्चरला. नाही नाही मंगलताई, मी नाही येणार, माझं एक खूप महत्वाचं काम आहे. मग झालं तर डॉक्टर बी आहे इथं. नाही मी तुला एकटीला ठेवणार नाही इथं घरात, आणि हे बघ तू जरी येणार नसला तर मी बी जात नाही, जाऊ दे बाकीच्यांना जायचं. तर मी तरी काय करू जाऊन. टोण्या शांत हो, डिम्पल काय वेड्यासारखं करतेस तू, तुला काय परत सिनेमा बघता येईल, पण या सगळ्यांना परत नाही बघता येणार. फॅमिली सोबत जाल तुम्ही बाहेर, वेडेपणा करू नकोस. ठरलं, तू सिनेमा बघायला जातेस म्हणजे जातेस,
हे घे तिकीट्स. दिदे बघो इकडे तिकीट, तिकीट तर लय बारे. मंजू किती वाट बघितली मी तुझी, अजून किती वाट बघायला लावणार आहेस? ये लवकर, आता हा दुरावा सहन होत नाहीये मला. मला खात्री आहे तू येणार पण कधी. माझा प्लॅन कधीच फेल जात नाही. या म्हातारीला दुसरीकडे कुठेतरी पाठवायला पाहिजे. मंजूलाही दिसता कामा नाही. कोण अरे मुर्दा तिकडे? कुणाचं मड बसवलंय इथं वाड्यात? ते कंपाऊंडरच असल तोच होता इथं वाड्यात. याला असल कुठं खजिना लपवलेला होडकायला? माझं दागिनं चोरून पळून घेऊन जाय नाही म्हणजे झालं. त्याचा उडदा मीच बशी होते बघते त्याच्याकडे. त्याची किरडी, त्याची ढासाळली लवकर, त्याच्या पालखीचा निघाला धूर, त्याला घातलं म्हणून डाबऱ्यात त्याला थांबतेच आता त्याला. तुम्हाला भूक लागली ना म्हणून खास डबा घेऊन आली. अहो कशाला? अहो या सगळ्याची काय गरज होती? तुम्ही का उगाच स्वतःला त्रास करून घेतलाय? हो त्रास कसला त्यात? आता तुम्ही माझ्यासाठी एवढं सगळं केलं की नाही मग मला त्रास झाला का किंवा तुम्हाला त्रास झाला का? हे घ्या खाऊन. छान झालं, ते तुम्ही केलं म्हणून झालं. गरम गरम आहे ना म्हणून छान लागतंय. म्हणजे तुम्ही हे खास सगळं माझ्यासाठी बनवून आणलंय? हो म्हणजे तुमचा जेव्हा फोन आला होता ना तेव्हा घरातलं सगळं जेवण संपलं आणि मला माहिती तुम्ही ना असेच उपाशी झोपला असता म्हणून बनवलं. मी खरंच खूप नशीबवान की तुमच्यासारखी मैत्रीण माझ्या आयुष्यात आली. अहो खरं तर नशीबवान आम्ही आहोत. सतत दुसऱ्यांचा विचार करणारा व्यक्ती आमच्या आयुष्यात आहे. बरेच दिवस मला तुम्हाला काहीतरी सांगायचं होतं. सांगा ना. मला तुम्ही खूप आवडता. मलाही तुमचा स्वभाव खूप आवडतो. खरंच तुम्ही खूप चांगले आहात डॉक्टर. नाही तुम्हाला माझ्या म्हणण्याचा अर्थ नीट कळला नाही. मला तुम्ही खूप आवडता. माझं खूप प्रेम आहे तुमच्यावर. माझं खूप प्रेम आहे तुमच्यावर. माझं खूप प्रेम आहे तुमच्यावर. माझं खूप प्रेम आहे. डॉक्टर अहो काय बोलताय तुम्ही? माझं लग्न झालंय. त्यांना काय फरक पडतो? आपल्या दोघांना एकमेकांची कंपनी आवडते. मी महाबळेश्वरला बघितलंय ना. तुम्हाला डॉक्टर माझ्या वागण्याचा तुम्ही चुकीचा अर्थ काढला. हे बघा माझ्या मनात तुमच्याबद्दल काहीही नाहीये. माझं माझ्या नवऱ्यावरती खूप प्रेम आहे. हे तुम्ही सगळे गैरसमज करून घेतलेत. असं असेल तर घ्या. माझ्या डोक्यावरती हात ठेवून शपथ घ्या. तुम्हाला माझ्याबद्दल काहीच वाटत नाही. तुमची शपथ. माझ्या मनात तुमच्याबद्दल काही सुद्धा नाहीये. खोट बोलताय तुम्ही. खोट आहे. तुम्ही स्वतःशी सुद्धा खोटं बोलताय आणि माझ्याशी सुद्धा खोटं बोलताय. म्हणजे मान्य तुमचं लग्न झालं सगळं मान्य आहे पण तुम्ही प्रेम का ना करताय त्याची काहीच गरज नाहीये. प्रेम म्हणजे काय फार मोठा गुन्हा नाहीये. तुम्हाला मी हवाय हे तुमच्या डोळ्यामध्ये दिसतंय मला. हे सगळं खोटं आहे. माझं माझ्या नवऱ्यावरती आणि माझ्या नवऱ्याचं माझ्यावरती खूप प्रेम आहे. माझ्या मैत्रीचा तुम्ही चुकीचा अर्थ काढला. काय चुकीचा अर्थ काढलाय मी सांगा ना तुम्ही.
पूर्ण एपिसोड पहा सी फाइव वर।